धारावी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो, मात्र लोकसभेत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर आता विधानसभेमध्ये कसं आव्हान असणार आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत विद्यमान आमदार वर्षा गायकवाड आहेत. राहुल गांधी इथे प्रचाराला येणार आहे, कसं नियोजन असणार आहे, काय तयारी सुरू आहे? नाही, मी माननीय राहुल गांधीजींचं मनापासून आभार मानू इच्छिते की त्यांनी याच रस्त्यावरून 2016 रोड शो केला होता आणि आता त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला धारावीला एक मीटिंग करायची आणि आमचं सौभाग्य आहे की आम्ही या ठिकाणी ते येणार आहेत. कारण राजीवजी, सोनिया गांधीजी किंवा राहुलजी आणि आता पण राहुलजींची मीटिंग ही ह्याच रस्त्यावरती झालेली आहे आणि हा 90 फीट रोड आहे, याच्यामध्ये राहुलजी येते, त्यामुळे तयारी आमची सुरू आहे. तिकडे स्टेजचं काम चालू आहे, कार्यकर्ते काय कार्यक्रम असणार आहे ते संवाद साधणार आहेत का जनतेशी, किंवा इथे काही विशेष अशी बैठक होणार आहे का काँग्रेसशी? नाही, नक्कीच आमची बैठक असेल, त्याच्यामध्ये ते संवाद करतील, जनतेला सांगतील की काय कशा तऱ्हेने सरकार निर्माण झालेले आहे. आज महागाईचा प्रश्न असेल, आज बेरोजगारीचा प्रश्न असेल, आज PMC सारखी बँक डुबण्याचा प्रश्न असेल, RA प्रश्न असेल, विकासाचे असंख्य प्रश्न आहेत, विविध प्रश्न ज्याच्यावरती आज बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत. जनतेच्या मनात असंतोषाची भावना आहे, जनतेच्या मनात अनिश्चिततेची भावना आहे. आज तुम्ही जर बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही जिथे राहतो ते धारावीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो फायनान्स इंडस्ट्री आहे. आज लेदरचा बिझनेस आमचा 50% कमी झालेला आहे. आज आमचा जे आमची पॉटरीमध्ये आमचे दिवे बनतात, जे पॅलेडियम मॉलपासून छोट्या दुकानापर्यंत पोहोचले जातात, त्या दिव्यामध्ये जवळपास 40% आमचा सेल कमी झालेला आहे. ही जर परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये उद्योग चालणार कसे? बालेकिल्ला काँग्रेसला राखण्यात यश मिळणार की अपयश हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.